निरोगी आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर एक, चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेल आणि मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवा, याने फायदा होईल. नंबर दोन, तुम्हाला सतत पोटदुखीचा त्रास होत असेल तर कच्चा कांदा जेवणासोबत खावे. नंबर तीन, जास्त थुंकल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते आणि मेंदू कमजोर होऊ लागतो. नंबर चार, पुदिना आले आणि डाळिंबाचे दाणे एकत्र करून त्याची चटणी बनवून दुपारच्या जेवणात खावे, याने रक्तदाब कोलेस्ट्रॉल सारखे आजार होणार नाहीत. नंबर पाच, रोज आवळ्याचा रायता खाल्ल्याने तुम्हाला कधीच व्हिटॅमिन सीची कमतरता भासणार नाही. नंबर सहा, चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी संत्र्याची साल वाळून त्याची पावडर करून बेसन पिठासोबत चेहऱ्यावर लावा, असे नियमितपणे केल्यास टॅनिंग कमी होते. नंबर सात, स्नायू दुखत असतील किंवा अंगावर कुठेही हाडांवर सूज आली असेल तर बर्फाने शेकवा, याने सूज कमी होण्यास मदत होते. नंबर आठ, ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी दुधात हळद आणि केशर मिसळून घेतल्यास फायदा होईल. नंबर नऊ, चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी रोज चेहऱ्याला ग्रीन टी एका बॉटलमध्ये भरून त्यात पाणी भरा आणि हे फ्रीजमध्ये स्टोअर करा आणि रोज रात्री झोपताना चेहरा धुतल्यावर चेहऱ्याला स्प्रे करा, याने चेहरा क्लीन होतो. नंबर दहा, ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आहारात मशरूमचा समावेश करावा. नंबर अकरा, खजूरच्या सुक्या बिया खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते. नंबर बारा, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा न धुणे आणि पुरेशी झोप न घेणे या सर्व सवयीमुळे चेहरा खराब होतो. नंबर तेरा, तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर त्यांना स्पर्श करू नका, अन्यथा चेहऱ्यावर डाग पडतात आणि तुमचा चेहरा खराब होईल. नंबर चौदा, पोटात सूज येण्याची समस्या असेल तर उपाशीपोटी डाळिंब खा, याने सूज दूर होईल. नंबर पंधरा, जे लोक उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचे अधिक सेवन करतात त्यांना शांत झोप लागते आणि रक्ताची कमतरता होत नाही. नंबर सोळा, डोळ्यांना थकवा जाणवत असेल तर बटाट्याचे काप करून किंवा बटाट्याचा रस डोळ्यांभोवती लावा, याने थकवा आणि डोळ्यांभोवतीचे डार्क सर्कल कमी होतात. नंबर सतरा, शाळेत असणाऱ्या मुलांना शक्यतो मोबाईल देऊ नका. मुलांच्या मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांवर त्यांचे वाईट परिणाम दिसून येत आहेत. नंबर अठरा, रात्रीचे जेवण शक्यतो 7 ते 8 वाजेच्या दरम्यान करावे, जेणेकरून आपली पचन संस्थाही वेळेतच काम करेल आणि शरीरालाही आराम मिळेल. नंबर 19, रोज किमान 7 ते 8 तासांची झोप घ्यावी, ही तुमच्यासाठी पुरेशी आहे. त्यापेक्षा कमी झोपही आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्यापेक्षा जास्त झोपणे देखील शरीरामध्ये आळस निर्माण करतो. नंबर 20, शरीरातील विटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी रोज सकाळच्या सूर्यप्रकाशात काही वेळ बसावे आणि लहान मुलांना देखील सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसवावे. नंबर 21, पचण्यासाठी जड असलेले अन्नपदार्थ हे नेहमी दुपारी दिवसा खायला हवेत. रात्रीच्या जेवणामध्ये हलके पदार्थ खायला हवेत, त्यामुळे पचन व्यवस्थित होते. नंबर 22, सकाळी उठल्यानंतर किमान 1000 मीटर चाला, असं केल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहील. नंबर 23, पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचत असताना कधीही जेवण करू नये किंवा TV बघत जेवण केल्याने तुमची स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते. नंबर 24, जेवणानंतर नेहमी थोडी बडीशेप खावी, जेवण पचण्यास मदत होते. नंबर 25, ताक आणि दही खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नका. दूध घ्यायचं असेल तर किमान 1 तासानंतर घ्या. नंबर 26, दुसऱ्या व्यक्तीचा टॉवेल, ब्रश आणि कपडे वापरल्याने संसर्ग होऊ शकतो. नेहमी आपले कपडे, आपला ब्रश आणि आपले सामान वापरावे. नंबर 27, सकाळी उठल्यावर तोंड न धुता 1 ग्लास पाणी प्यायल्याने फायदा होतो. नंबर 28, रक्त वाढवण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये मधाचा वापर करावा. नंबर 29, अति तिखट तेलकट पदार्थ खाल्ल्याने मूळव्याध होऊ शकतो. नंबर 30, नखे निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून 2 वेळा नखांना व्यासलीन किंवा लिंबू चोळावे, याने नखे चांगले राहतात. नंबर 31, पाण्यात तुरटी मिसळून आंघोळ केल्याने शरीरातील घामाचा वास निघून जातो. नंबर 32,
अंगावर पुरळ आल्यास कारल्याचा रस लावा, याने पुरळ कमी होतात. चला तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.